मी असा निर्णय घेतल्यानंतर अनेक लोकांनी खूप साहेब हवाच खूप मला खूप चांगला निर्णय घेतला. मला दोन तीन आयएस अधिकाऱ्यांचे फोन आले, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन आले की तुला कसं समजलं. बोलून मला समजलं माझ्या वडिलांनी म्हणजे आमच्या पवार साहेबांनी मला माफ केलं. मी सर्व गोष्टी विसरलो, तिकीट बिकीट माझ्या डोक्यात विषय नाही. एकदा पवार साहेबांनी स्वीकारले, आता जीना या मरणा या हा एकमेव उपास आहे. मी या ठिकाणात आहे आणि म्हणून आज पवार साहेबांच्या प्रती ज्या आपण सर्वांनी प्रेम म्हणून या ठिकाणी आलेला आहे. पवार साहेब मला दोन प्रवाची माणसं भेटली, 90% बोलली तर चांगला तुम्ही निर्णय घेतला आणि 1-2% बोलली की तू आत्महत्या परत करशील. बोल कशी काय अजून पक्षाचा तुमच्या पोटात चाललंय, निशाणीचा पोटात चाललंय, साहेबांचं कसं काय बोलो. त्याला एकच सांगितलं म्हणजे सत्तेतला माणूस होता, तुमच्याकडे सत्ता आहे, पावर आहे, पैसा आहे, बोला आम्हाला पाच पवार साहेब आपल्या घराला आठवत. मी त्याला सांगितलंय की आमचा पक्ष मला माहित नाही, निशाणी मला माहित नाही, आमचा पक्ष पवार साहेब आणि निशाणी पवार साहेब या पुढं शाहपूर मतदारसंघ मतदारसंघात ज्या ज्या प्रकारे ज्या ज्या निवडणूक येतील पक्ष संघटना होतील त्यासाठी पांडव बरोबर माझे बहिणीच्या म्हणजे मोठ्या बहिणीच्या विद्या ताईच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी काम करू आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा शाहपूर तालुक्यात पडतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.